जीवन हे क्षणभंगूर आहे, काळाच्या पोटात काय दडलंय हे कुणीही ओळखू शकलेलं नाही. नियती किती क्रूर असते याची प्रचिती पहिल्यांदा नागपूरकरांना आली. येथील शिवाजी चौकातील हिरा हॉस्पिटलचे संचालक सेवाभावी डॉक्टर सी एन पाटील, जिल्हा परिषदच्या सदस्या सुनीता पाटील यांना एकुलता एक अविवाहित डॉक्टर मुलगा आणि डॉक्टर जावई यांच्यावर एकाच दिवशी अंत्यसंस्कार करण्याची हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. शिवाजी चौकातील हसतमुख मितभाषी डॉक्टर आदित्य चिंतामण पाटील यानं लातूर वैद्यकीय विद्यालयात MBBS पदवी घेतल्यानंतर तो वडिलांच्या व्यवसायात मदत करत असे. साधारण 20 दिवसांपूर्वी त्याला कावीळची लागण झाल्यानं आधी मालेगावला आणि त्यानंतर नाशिकला सह्याद्री हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. उपचारादरम्यान त्याचं निधन झालं. रात्री हजारो जनसमुदायांच्या साक्षीनं मोसम तीरावरील स्मशानभूमीत त्याच्यावर अंत्यसंस्कार झाले. दुसऱ्या घटनेत डॉक्टर सी एन पाटील यांचे जावई कोटबैल तालुका बागलान येथील निवृत्त वन अधिकारी वामनराव खैरणार यांचे चिरंजीव डॉक्टर विजय वामनराव खैरणार यांना काही दिवसांपूर्वी डेंग्यूची लागण झाल्याने त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना निधन झाल्याने कुपखेडा येथील मूळ रहिवासी असलेल्या पाटील आणि खैरणार कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला. कोरोना डॉक्टर सी एन पाटील यांनी जीवावर उदार होऊन नागरिकांची सेवा केली. गोरगरीब रुग्णांच्या हक्काचा दवाखाना म्हणून डॉक्टर पाटील यांची ख्याती आहे. गेल्या 35 वर्षाच्या कार्यकाळात शहरासह मोसम खोऱ्यातील हजारो रुग्णांना त्यांनी संजीवनी दिली. परंतु डॉक्टर मुलगा आणि जावई यांची मृत्यूची अयशस्वी झुंज पाटील खैरणार कुटुंबियांवर घाव करणारी आहे.